न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। एक हात मदतीचा ग्रुपच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारा एक हात मदतीचा ग्रुप यांच्या वतीने अपंग जगदीश पाटील यांना व्यवसायासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते मदत देण्यात आली आहे। एक हात मदतीचा ग्रुपच्या या कार्याला तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक हात मदतीचा हा जो श्रीरामपूरमध्ये ग्रुप आहे, ज्या ग्रुपने कोविड काळामध्ये अनेक गरजू लोकांना अन्नदानाचं फार मोठं काम केलेलं आहे आणि या ग्रुपने आज या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगदीश पाटील नावाचे जे युवक आहेत, दिव्यांग आहेत, तर त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक छोटीशी मदत या निमित्ताने माझ्या हस्ते इथे दिलेली आहे। तर या एक हात मदतीचा जो ग्रुप आहे, या ग्रुपच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि जगदीश पाटील यांना देखील त्यांनी जो व्यवसाय सुरू करणार आहेत त्या व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील या व्यवसायाच्या निमित्ताने भविष्यात कुठली अडचण आली तर त्यांना तहसीलदार म्हणून, एक व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून मदतीचं आश्वासन देतो। यावेळी एक हात मदतीचा ग्रुपचे तेजस गाडेकर, प्रमोद कुरे, तेजस मोरगे, संदीप भवार, रितेश चव्हाणके, सुनील शिंदे, अभिषेक सोनोने आदी उपस्थित होते। न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।